हुतात्मा बाबूगेनू स्मृति दिन आणि त्यानिमित्ताने ही आयोजित केलेली पत्रकार परिषद या विषयाने आयोजित केलेली आहे की आपल्या तालुक्यात खऱ्या अर्थाने दोन ज्वलंत प्रश्न घेऊन ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहिला असेल तो आपल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने एक रकमी FRP दिल्याबाबत। आत्तापर्यंत गेल्या 4 ते 5 वर्षापासून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत कधीही एक रकमी FRP दिलेली नाही। कारखाना अडचणीत आहे। या बाबड्या आशेपोटी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कारखान्याला भरपूर प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे। मागील वर्षीसुद्धा 3 टप्प्यामध्ये कारखान्याने FRP दिली। कोरोनाचा काळ असताना लोकांनी कारखान्याला कारखान्याच्या संचालक मंडळांना प्रशासनाला सगळ्यांना समजून घेतलं। परंतु आजची वर्तमान परिस्थिती जर बघितली तर मध्येच झालेली जी अवकाळी आहे ह्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। कंबड ह्या अर्थाने मोडलेलं आहे की आपण फक्त द्राक्षाला आता नुकतेच कुठेतरी मणी लागायचा वेळ आली आणि हा पाऊस आला। पाऊस आल्याच्या नंतर हे मणी अक्षरशः गळून पडत आहे। शेतकऱ्यावरती हे दुहेरी संकट आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी झालेल्या आहेत, आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर जवळजवळ 50%च्या वर कांद्याच्या लागवडी या झालेल्या आहेत। आजही कांद्याला जमिनीमध्ये जो कांदा लावलेला आहे ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत आहे। कांद्याला संपूर्ण पिळा पडलेला आहे। यवना रोखडी असेल, पिंपरी असेल, आळे असेल, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये आज बकरं सोडलेली आहे। हे असं होत असताना खऱ्या अर्थाने कारखान्याने ह्यावेळेस शेतकऱ्यांना एक रकमी FRP देणं हे क्रम प्राप्त होतं। परंतु एक रकमी FRP न देता 2300 रुपये शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम दिली अदा केलेली आहे। 2604 रुपये आपली FRP बसत असताना 2300 रुपये FRP दिलेली आहे, रक्कम दिली अदा केलेली आहे। ही अदा करीत असताना पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी यांच्या आदेशाचं आम्हाला पत्र दाखवलं राज्यपालांच्या, की राज्यपालांनी असा अध्यादेश काढलेला आहे की जे भाग भांडवल आहे 10,000 रुपयाचं 15,000 रुपये करावं आणि जेणेकरून कारखान्याची परिस्थिती सुधरेल। तर 5,000 रुपये जे भाग भांडवलापोटी वसूल केलेले आहेत हे सुद्धा आज शेतकऱ्याच्या मीठ चोळण्याचाच प्रकार कारखान्याने केलेला आहे। शेतकरी अडचणीत असताना ते 5,000 रुपयेसुद्धा आज कट करायला नको होते। त्याचप्रमाणे कारखान्याने जी शेतकऱ्यांची अवहेलना चालवलेली आहे या बाबतीमध्ये मी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाचा निषेध करतो। त्यांनी ज्यावेळेस कारखाना अडचणीत होता त्यावेळेस लोकांनी कोरोनासारखी महामारी परिस्थिती असताना समजून घेतलेलं आहे। परंतु आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांना समजून घेणं हे कारखान्याचं क्रम काम होतं, परंतु तसं केलेलं नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की कारखान्याच्या बाबतीमध्ये जे तोडणी प्रोग्राम जो आहे त्यांचं म्हणणं जे असं आहे की आपल्याकडं 8 साली ऊस हा 1 ते 1.5 महिन्यामध्ये जास्त प्रमाणात लागतो। यापूर्वी आम्ही त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चा आहेत, जर 1 महिन्यामध्ये 8 साली ऊसाचं प्रमाण जास्त प्रमाणात लागत असेल तर प्रत्येक गट ऑफिसला असं टार्गेट दिलं गेलं पाहिजे की जून महिन्यामध्ये ह्या एवढाच ऊस शास्त्राची लागवड करायची, जुलैमध्ये एवढी, ऑगस्टमध्ये एवढी, त्याच्यानंतर पूर्व हंगामीची जे असेल ते ठरवून दिले गेलं पाहिजे। आजची परिस्थिती असे अजूनही जून महिन्यातले ऊस तुटत नाहीत आणि जवळजवळ 2.5 ते 3 लाख टनापर्यंत कारखान्याचं गाळप हे होत आलेलं आहे। आणि जो रिकव्हरी बेस आहे कारखान्याचा आज हा 9.5 आसपास आहे, म्हणजे पुढल्या वर्षी जे चालू वर्षाचं जे गाळप होईल हा रिकव्हरीचा जो बेस आहे हे 10:45 आताच रिकव्हरी भेटेल आणि पुढल्या वर्षाची FRP आहे ती 2500 रुपयाच्या आसपासच शेतकऱ्यांना मिळत, याच्यामध्ये तीळ मात्र शंका आमच्या शेतकरी संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये नाही। त्याच्यानंतर त्यांनी जो बुलेट ठेवलेले आहेत त्या संबंधी आम्ही तुरेसाहेबांकडून थोडीशी माहिती घेतली तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे घोडव्याचं जे नियोजन आहे
पूर्व हंगामी ऊसाची लागवडीचं नियोजन आहे, त्यासाठी आपण प्रत्येक गटामध्ये 600 शेतकऱ्यांच्या माध्यमातून ती सोडत काढणार आहोत आणि 600 शेतकऱ्यांमध्ये एक ब्लेड देणार आहोत. आता प्रश्न असा आहे की ह्या ज्या 25 ब्लेड द्यायच्या आहेत, ह्या 25 ब्लेडचा खर्च करणार कोण? संचालक मंडळ त्यांच्या खिशातून देणार आहे की शेतकऱ्याच्या खिशातून ते पैसे काढून या बुलेट दिल्या जाणार आहे? आणि या बुलेट देत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता असेल का? हे सगळे कळीचे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. त्यांना असं आम्ही सांगू इच्छितो संघटनेच्या माध्यमातून की आपण आपल्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, त्यासाठी लागवडीचं जे प्रोग्राम आहे, जे धोरण आहे, त्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक गटनिहाय गावात जाऊन धोरण कारखान्याच्या लागवडीच्या संदर्भामध्ये जनजागृती करू. आड साली ऊसाच्या ऐवजी पूर्व हंगामी ऊस कसा लागेल, खोडव्याचा जो बेस आहे, खोडव्याची शेतकरी खोडवा पिकाकडे कसे वळतील या बाबतीमध्ये खरेदी तर कारखान्यांनी, कारखान्याच्या संचालक मंडळांनी जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. शेजारच्या भीमाशंकर कारखान्याने एक रकमी FRP दिलेली आहे आणि मागल्या 2-4 वर्षापासून ती एक रकमी FRP देत असतात. त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज शेजारच्या भीमाशंकर कारखान्याकडे आपल्या कारखान्याचा नाही म्हटलं तरी आज 30-35% ऊस हा भीमाशंकर कारखान्याकडे जातोय. त्याचा परिणाम असा होणार आहे भविष्यामध्ये कारखान्याच्या माध्यमातून की जर ऊस शिलाखानी भीमाशंकर कारखान्याला ऊस दिला आणि आपल्या कारखान्याचं गाळप जर हे 8-7 लाख टनाच्या आत आलं तर कारखान्याचा जो दैनंदिन खर्च आहे, या खर्चाचा ताण त्या गाळपावर होईल आणि पर्यायाने शेतकरी कारखाना तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण जो तुमचा प्रशासनाचा खर्च आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची कपात होत नाही. जेवढं तुमचं गाळप जास्त, तेवढा तुमचा गाळपाचा खर्च कमी येतो. जेवढं तुमचं गाळप कमी, तेवढा तुमचा गाळपाचा खर्च वाढतो. तो खर्च वाढल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे ते पैसे शेतकऱ्यांना पुरेसे दिले जात नाही. आपल्या कारखान्याकडे को जनरेशन आहे, इथेनॉलचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर मॉलिशिस आहे, जे बाय प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून जो मिळणारा नफा आहे, त्या नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणं क्रमप्राप्त आहे. आत्तापर्यंत जी रिकव्हरी काढली जाते, FRP जी ठरली जाते, ही केवळ आणि केवळ साखर उतऱ्यावरती ठरली जाते आणि जो नफा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतं तो नफ्याचा 1 रुपया शेतकऱ्यांना दिला जात नाही. थोडक्यातच तुम्हाला सांगतो, जर कारखान्याचं बाय प्रोडक्टच्या बाबतीमध्ये जे आपलं कोजनरेशन आहे, कोजनरेशन जे तयार होती वीज ती बघ्याचपासून होती आणि एका टनाला 280-290 किलो बघ्याच पडतं आणि बघ्याचा आज मार्केट व्हॅल्यू जर बघितला तर 2.5 रुपये किलोला एका किलोची बघ्याची किंमत आहे. जर एका टनाला जर आपण 280 किलो बघ्याच जर 250 रुपये जर त्याचा रेट धरला तर जवळ 700-750 रुपये त्या बघ्याच पोटी कारखान्याला येतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे जे कोजनरेशन आहे, 1 टन ऊस गाळप जर केलं तर 1 टनापासून 100-110 युनिट इतकी वीज निर्माण होते आणि त्या विजेचा दर जो MSEB आपल्याला देते हा 6.25-6.5 रुपये प्रत्येक मेगा युनिटचा दर आहे. हा जर हिशोब आपण बघितला तर दरवर्षी कोजनरेशनच्या माध्यमातून कारखान्याला जवळजवळ 25-30 कोटी रुपयाचं उत्पन्न कारखान्याला मिळते आणि त्या उत्पन्न मिळणाऱ्या उत्पन्नाचा हक्क हा खरा तर शेतकऱ्यांचा आहे. ज्यावेळेस आपल्याकडं 2007 साली कोजनरेशनचा प्रकल्प राबवायचं चाललं त्यावेळी विरोध केला होता काही मंडळींनी. विरोध करीत असताना त्यांचा बेसला असा होता की जर तो नफा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर जे बघ्याचमधून मिळतं तेच योग्य आहे, एवढा मोठा खर्च करू नये, हा खरा तर बेस होता. जाऊ द्या, झाल्या गोष्टी झाल्या, परंतु जो त्याचा नफा आहे तो नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आजपर्यंत 2007 पासून 2021 पर्यंत 14 वर्षामध्ये को जनरेशनच्या माध्यमातून
एकही रुपया शेतकऱ्यांना एफआरपीच्या पलीकडे जाऊन अदा केला गेलेला नाही, ही खरी कारखान्याची शेतकऱ्यांच्या विषयी असलेली शोकांतिका आहे। तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे शेतकरी बंधूंना की जे बाय प्रोडक्ट कारखान्याच्या माध्यमातून निर्माण होतात ह्या बाय प्रोडक्टच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने जागरूकपणे अभ्यास केला पाहिजे आणि आपलं म्हणणं कारखान्यापर्यंत मांडलं पाहिजे, त्या संचालक मंडळाला जाब विचारले पाहिजे। दुसरी गोष्ट, जो कार भीमाशंकर का ऊस जातो आहे त्या ऊस भीमाशंकर का कमी प्रमाणात कशा पद्धतीने जाईल याच्याकडं खरं तर संचालक मंडळाने त्या गटाचं लक्ष देणं क्रम प्राप्त आहे। ही जर वास्तू जगवायची असेल, वाचवायची असेल, काम देणं जगवायची असेल, शेतकऱ्यांची काम देणं आहे, तर या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनजागृती केली पाहिजे। भीमाशंकर हा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पर्याय नाही हे शेतकरी बंधूंनी समजून घेतलं पाहिजे आणि कारखान्यांनी सदा ती भूमिका समजून घेतली पाहिजे। किमान शेठ बाबा होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भीमाशंकरपेक्षा आम्ही 1 रुपया तरी वधार देऊ, परंतु हे सगळं धोरण त्याच्या संचालक मंडळाने मोडीत काढलेलं आहे, त्यांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे आणि हा सर्वस्वी मनमानीप्रमाणे जो कारभार चाललेला आहे त्याला कुठंतरी खेळ बसले पाहिजे आणि शेत लवकरात लवकर राहिलेली FRP ही कारखान्याने शेतकऱ्यांना 18% व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे, एवढं मी आजच्या पत्रकार परिषद निमित्ताने सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंबादाचे अंडे, तुम्ही आता जे सगळं एवढं विवेचन केलं, कारखान्याची सध्याची परिस्थिती काय आहे, साखर किती पडून आहे, कारखान्याच्या व्यवस्थापनाशी कधी डायलॉग केलाय? कारखान्याच्या व्यवस्थापनाशी आम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा त्यांनी हे केलं वाणी साहेब की ऊसाची आपलं भाग भांडवल वाढवायचं, त्याच्या निमित्ताने आम्ही जवळ 800 ते 900 शेतकऱ्यांचं सह्यांचं पत्र त्यांना दिले, भाग भांडवल वाढवू नका, जे 10,000 रुपये भाग भांडवल आहे तेच राहू द्या, 5,000 रुपये शेतकऱ्याच्या माती मारू नका, त्याच्यानंतर FRP चे 3 तुकडे करू नका, FRP 1 रकमी द्या, त्याच वेळेस आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे। खरं तर त्या पत्राचा आदर करून संचालक मंडळाने शेतकरी संघटनेला निमंत्रित करून चर्चा करायला हवी होती। आम्ही किती वेळा त्यांच्याबरोबर डायलॉग करणार, किती वेळा त्यांच्याकडे जाणार, आम्हाला बी काहीतरी आहे की नाही आमचं? नाही, मग आता जो 2300 रुपये त्यांनी पहिला इन्स्टॉलमेंट दिला आहे त्याच्यानंतर तुम्ही किमान फोनवर तरी त्यांना विचारायला पाहिजे होतं, बघ काय चाललं आहे। हां, आम्ही भुले पाटलांना, जे आपले कार्यकारी संचालक आहे एमडी भुले पाटलांना फोन केला होता, ते पुण्यामध्ये होते, तर ते म्हटले आपलं चाललेलं आहे, भीमाशंकरने म्हणलं 613 रुपये FRP जाहीर केलेली आहे, आपण किमान त्या पावलापाऊल घेऊन आपली ह्या वर्षी तरी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की FRP 1 रकमी मिळेल, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आपलं ते प्रयत्न चालू आहे, परंतु आपण 1 रकमी देऊ शकत नाही, 2100 ते 2300 आसपास आपली अडचण होणार आहे। म्हणले शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे, आज मितेला खरी काळाची गरज आहे, परंतु त्यांनी तसं केलेलं नाही। हा संचालक मंडळाचा अंतर्गत झालेला निर्णय आणि तो निर्णय शेतकऱ्यांच्या माती त्यांनी मारलेला आहे। आपली FRP 2604 रुपये आहे, 204 रुपये बाकी आहे इन्स्टॉलमेंट देऊन, असं काही नियोजन? 304 रुपये येणं बाकी आहे, मग त्याचं काही इन्स्टॉलमेंट देण्याची प्रोविजन आहे? आता इन्स्टॉलमेंट देण्याची प्रोविजन FRP त्यांना ती द्यावीच लागेल, आणि हप्ते पाडून, पण ते हप्ते पाडूनच द्यानार वर्तमान तरी। आणि साखर आयुक्तांचे आदेश काय आहेत? नाही, साखर आयुक्तांचे आदेश असे आहेत की 1 FRP 1 रकमीच दिली गेली पाहिजे, ऊस तुटल्याच्या नंतर तर 14 दिवसात 1 रकमी FRP दिली गेली पाहिजे, परंतु शेतकऱ्याचं जे कायद्याच्या कचाट्यात वागत नाही, परंतु कारखाना लगेच कायद्याच्या कुठल्याही कारखाना असू द्या तो लगेच कायद्याचा बडगा दाखवून शेतकऱ्याकडून वसुली केली जाते। उदाहरण सांगतो मला, कायद्याच्या बडग्याअंतर्गतच त्यांनी 5,000 रुपये तुमचे भाग मांडवलात कापले, परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे 14 दिवसात FRP देण्याची, दिले का? 1.5 महिना 2 महिने झालेत कारखाने चालू होऊन, त्यांनी FRP 1 रकमी सोडा, व्यस्त द्यानार तर पण 1 रकमी FRP दिलेली नाही आहेत कारखान्यांनी, ही खरी वास्तविकता आहे।
आता विघ्नर ने पैसे दिलेले नाहीत, 2300 रुपयाचं पहिला हप्ता काढलेला आहे। आता तुमची मागणी काय आणि भूमिका काय असेल? आमची मागणी ही अशी आहे की ते 304 रुपये फारपीचे राहिलेले आहेत, ते 18% व्याजाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वर्ग करावे। जर त्यांनी ते वर्ग केले गेले नाही तर याचा जा विचारण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कारखान्यावरती जाणार की बा वस्तुस्थिती तुम्ही लोकांपर्यंत मांडा, का देता येत नाहीत पैसे, कारखान्याचं वास्तव काय हे लोकांना सांगा। आणि तुम्ही मगाशी म्हणलात की साखर किती पडून आहे, काय किती, सगळ्याच कारखान्यांच्या साखरी पडून असतील, ते त्यांचा अंतर्गत मामला आहे। याच्याशी आपल्याला जायचं, साखर किती पडून आहे, निर्मिती किती झाली, त्याच्यानंतर त्यांनी वजनात किती मारलं किंवा रिकव्हरीमध्ये किती मारलं, हा सगळा प्रशासनाच्या आधींचा भाग आहे। ते शेतकरी यांच्या तिथपर्यंत पोचू शकत नाही। किती मी म्हणणारा शेतकरी जरी असला, परंतु हे लागे बांधे फार बळकट आहे त्यांचे। त्याच्यामुळे ह्या बाकीच्या विषयाची आपण चर्चा केलेली बरी, फक्त आपला एफ आर पीचा जो मुद्दा आहे 2604 रुपयाचा, याच्याशी आपण बांधील राहू। कारखान्याला संचालक मंडळाला त्याचा जाब आपण विचारल्याशिवाय राहणार नाही। उर्वरित 304 रुपये जर लवकर दिले नाही तर तुम्ही त्यांना जाब विचारायला जाणार? हो, सिंगल संघटित का शेतकरी घेऊन मोर्चा काढणार? आणि आम्ही पहिले शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जाऊन चर्चा करणार। जर चर्चेतून मार्ग निघाले तर संघर्ष करण्याची काही गरज नाही ना। मग पत्रकार परिषद घेणे अगोदर सुद्धा तुम्ही मग चर्चा करू शकले असते ना? आपण चर्चा वाणी साहेब, मी मगाशी सांगितलं, आम्ही त्यांना पत्र दिलं होतं, त्या पत्राचा आदर करून त्यांनी संघटनेला बोलवायला पाहिजे होतं। आपल्या कारखान्याची अशी परिस्थिती, अशा अडचणी सांगायला पाहिजे होतं त्यांनी। आपण आता किती वेळा आपण त्यांच्याकडे जाणार ना, लांचनच पण आहे ना, आपल्याला बी काहीतरी आहे का नाही संघटनेच्या? तुम्ही आता पुन्हा असं म्हणताय की आम्ही पुन्हा त्यांच्याकडे चर्चा करायला जाणारच आहे? हा, 304 रुपये जे राहिलेले आहेत ना, याच्यासाठी चर्चा करायला जाणार नाही। चर्चेतून मार्ग निघाला नाही, पैसे दिले, दोन्हीचा अर्थ एकच आहे ना। मग नाही, पुढची भूमिका आम्ही घेणारच ना, पुढची भूमिका आहे ना ती घेणार। मान्य चाललंय म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांना ते 3-4-5 वर्षापासून एफ आर पी एक रकमी देऊ शकलेले नाही, यातच सगळ्या गोष्टींचा सार आलेला आहे। शेजारचा भीमाशंकर कारखाना शेठबाबाच्या काळातलं, थोडा मागं पुढं असेल पण शेठबाबांच्या काळामध्येच, त्यावेळेस शेठबाबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांनी जॉब भीमाशंकरपेक्षा आपण 1 रुपया का होईना वधार द्या ना। त्या पद्धतीने शेठबाबांनी तो जो दिलेला शब्द होता तो शेवटपर्यंत पाळला। परंतु गेल्या 5-7 वर्षापासून तो शब्द अक्षरशः पायदळी तुडवले गेलेला आहे, याचं शल्य शेतकऱ्यांना आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये। शेजारचा भीमाशंकर कारखाना 1 रकमी एफ आर पी देऊ शकतो ना, आपला कारखाना देऊ शकत नाही, याचं नक्की वास्तव काय हे शेतकऱ्यांच्या समोर जाणं हे महत्त्वाचं। आजही माझं संचालक मंडळाला चॅलेंज आहे की ज्या गटामध्ये जो संचालक आहे तो कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला आहे आणि तुमचा ऊस विघ्नहरलाच घाला, भीमाशंकरला घालू नका, असा एक तरी संचालक आम्हाला दाखवा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।